रामदेववाडीच्या बाबत आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की संबंधित ज्या बेभान होऊन नशेमध्ये श्रीमंत घरातल्या औलादींनी निष्पाप जीव घेतले आहे त्या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. ते दारू गांजा त्या ठिकाणी गाडीत आढळल्याच्या बाब FIR मध्ये आहे. त्या अनुषंगाने आरोप म्हणूनही पण सत्य वास्तव कुठून हा पुरवठा होतो आहे, कोण पेडलर आहे, कोण कन्झ्युमर आहे, कधीपासून सुरू आहे, याच्यामागे कोण आहे आणि मग अशी हिंमत कुठून होते यांची, का बरं यांची एवढी हिंमत होते माणसं चिरून टाकण्याची, हे नशेतून होतं का सत्तेतून होतं आहे, कोण यांच्या मागे आहे, कोणते मंत्री याच्यावर दबाव आणत आहेत. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये शिवसेना कालही सजग होती, आजही सजग आहे आणि याही पुढे मात्र शिवसेना वेळोवेळी या प्रकरणाच्या बाबतीमध्ये संघर्ष आणि न्याय देण्याची भूमिका. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. ही बाब सत्य आहे. पहिल्या दिवशी आमचे संपर्कमंत्री आणि आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले. दुसऱ्या दिवशी मी स्वतः, आमचे पदाधिकारी, रेणके आयोगाचे माझे अध्यक्ष, यांची कन्या, आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर त्यांनी तेच मांडलं की आमचे मंत्री आम्हाला कोणी भेटायला आलं नाही, सांत्वन करायला आलं नाही, काय दिलासा द्यायला आलं नाही, उलट दवाखान्यात जाऊन कुटुंबियांचं सांत्वनाऐवजी त्या आरोपींच्याच बचावासाठी आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. हे वास्तव त्यांनी सांगितलं आणि आपण पण सांगतायत आपल्या माध्यमातून आता कळतंय. त्यामुळे दुर्दैवी आहे, त्यामुळे बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे आता जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे आता मात्र आम्ही खपून घेणार नाही. भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबिलाईजर का चमत्कार. रामदेववाडीच्या प्रकरणामध्ये समाजाच्या विविध संघटना आणि प्रतिनिधी यांनी आमच्या लक्षामध्ये बाब आणून दिली की मुना शिवसेना म्हणून आम्ही देखील त्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून त्या अन्यायग्रस्त कुटुंबियांसोबत आहोत. दुर्दैवाने एक माता ज्या दिवशी बालसंगोपन दिन, बालकांसह नशेतल्या तरुणांकडनं ज्यावेळी चिरडला जातात त्याच्यामागे कोणाचा दबाव असता कामा नये, संबंधितांवर कार्यवाही झाली पहिली मागणी आमची होती. मात्र 20 दिवस कुठली कार्यवाही झाली नव्हती. मात्र आता पुण्याच्या घटनेनंतर आपण ज्याला म्हणतो की प्रशासनाला आणि पोलीस विभागाला जाग आली, त्यामुळे आमची सूचना वजा त्या सगळ्यांचा इशारा आहे की आपण किमान निरापराध बळी ज्या घरातले गेले त्या निरापराध बळी घेणाऱ्या त्या सगळ्या प्रवृत्तीच्या मागे आपण उभं राहू नका, राजकारण करू नका. मंत्र्यांना आमचा इशारा आहे, सरकारला इशारा आहे की आपण कुठलाही दबाव यामध्ये आणू नका. कारण की 20 दिवस का कार्यवाही झाली नाही, कुठून तो गांजा आला, कुठून त्यांनी नशा केली, किती लोकं होते, कार रेस केली, किती लोकं गाडीत होते, कोणी म्हणजे मुलं होता, कोणी म्हणजे गांजा होता, याचा सगळा सखोल तपास झाला पाहिजे. हे पेडलर होते, काही नशे स्वतः करणारे होते, या सगळ्या बाबतीत सखोल चौकशी होऊन सत्य पुढे आलं पाहिजे आणि संबंधितांवर उचित कार्यवाही झाली पाहिजे. शिवसेना म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सजग आहोत. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे शिवसेना उभी राहते आणि आम्ही देखील या घटनेच्या बाबतीमध्ये उचित आणि वेळेत कार्यवाही जर झाली नाही तर शिवसेना देखील या कुटुंबियांच्या आणि या समाजाच्या सोबत उभी राहणार. कळेल मग 4 तारखेला आता कोणाचं डोकं तपासायची गरज आहे, 4 तारखेला कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.